तर हे मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता हे आजचा ब्लॉग चालू होत आहे डायरेक्ट कॉलेजमध्ये. आणि आज करायचे आहे कॉलेज माझी नाही म्हणजे माझी फीस तर सध्या भरून झालेली आहे. आणि आम्ही आता तळेगावमध्ये सगळ्या युट्यूबमध्ये फिरलो आहोत. एक युट्यूबमध्ये पैसे नाही, पुढे काय होते बघू. शिद्रापूरमध्ये जावा म्हणतो मी आता येते पैसे आहे. तर आम्ही आता निघालो 40,000 काढण्यासाठी, म्हणजे अख्खा तळेगाव घेऊन लाव. पण कोणत्याच एटीएम मध्ये पैसे नाही. ह्या झालं, त्या झालं, त्या झालं, ह्या झालं, एटीएम मध्ये पण पैसेच नाहीत. रोहनचे कालचे पण कवर करायचे, तुझेच काढायचे तर बघा. रोहनचे पण नको, माझेच म्हणजे बरं झालं. मी फीस पहिल्यांदाच पडली होती, त्यांच्या चालू व्हायचं नाही मला. आता एवढे 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 ना, आता याला जवळपास 23,000 रुपये लागणार आहे. 23,000 फीस एवढी, म्हणजे 20,000 कॉलेजची. कारवाला आता आम्हाला तसं काही लावा ना समजा. पण आता मला फक्त फक्त फीस भरायची 26 रुपये. पहिल्यांदाच कॉलेजची फीस भरून लागली गेली आहे. मग बरं आहे ते तरी. नाही तर हे तर सध्याचे टाईम आहे ना, फीस भरायचा टाईम आहे. सगळे जर फीसच्या मागे फीस 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 भरा, कॉलेजवाले फॉर्मच घेत नाहीत. फक्त आता मी फक्त शिग्रापूरच्या एटीएम मध्ये पैसे असं म्हणजे झालं. आलं हे शिग्रापूरच्या एटीएम मध्ये पैसा असावं. हिताची द फेमस हिताची काढा एटीएम, खसकून या आणि खसकून टाका एटीएम मध्ये. ए थांब थांब, आपलेच एटीएम आहे, काही विषय नाही. फक्त काही बघू ना काही हिताची वाढ तुम्ही बघितलं तर. कारण तुमच्या हिताची मध्ये पैसे नाही. आम्ही 2-3 एटीएम फिरलो, रोहन एटीएम काढलेलं आहे. आपण आता बघू पैसा आहे का नाही याच्यात. इन्सर्ट कार्ड, डू नॉट पुल इमिडिएटली. पिन टाकाय चालू आहे, फक्त पुन्हा पाहू नका. बघा आता पैसे किती निघतात. खास कुणी सेविंग टाक ना बाबा. ए ती तेवढा पैसे टाकून म्हणते एटीएम वाज आली कच कच. तर सध्या इथं असं होत की ते 5 वाजता निवडलेलं आहे. 40,000 काढायचं ना आम्हाला, म्हणजे आता काय 8 काढायचे काय पैसे ते. आता आम्ही दुसऱ्या एटीएम मध्ये बघू. हिताची वाजलं सांगणार तुम्ही बघा. 200-200 नोट आठवते. 5 हजार निघाले सध्या. आता आम्ही दुसऱ्या आयटीएम मध्ये जाऊ. आता मी एचडीएफसी मध्ये आलो हिताची. आपण तिथे पैसे निघत नव्हते. 500 नोटा एटीएम मध्ये उपलब्ध आहेत. हा पैसे निघालेले अशाच प्रकारे आमचे एक एटीएम चे निघाले. नाव घेऊ बघू नका. वागा दुसरे काढले घे. चल माहिती माहिती तू 40,000 काढणारेस, पण त्याच्यातले सगळे तू नाही. निघ निघ निघ. पैसा पैसा निघाला नाही पैसा. तर आता आता जेवढा पैसा झाला की iPhone 13 ही आरामशीर बघा. पैसाच पैसा झालेला आहे. रोहन चल आयफोन घ्यायला. फक्त बाप लय मारून तुला तुला धरून. कसला पैसा दिसतोय HDFC मधून निघाला कसा तरी. तर हा की तर पैसे निघालेले आहेत जवळपास. सगळे पैसे किती असतील आता मी सांगणार नाही तुम्हाला. ते 40,000 नंतर वर एक्स्ट्रा भरपूर होते. आयफोन मी म्हणलं तुम्हाला एक आयफोन घ्या. एवढे पैसे काढले आम्ही आता सध्या. आयफोन घ्यायचं म्हणून पैसे टाकाय पाहिजे होत असल्या. तसं तर घ्यायचा होता आयफोन. पण नंतर म्हणलं कॉलेज फीस कोण भरणार. परीक्षा देऊ शकले नसतं ना. मग घरच्या इथं दररोज वार लाभ द्यायला बा. तसं करायचं का आता. तर इथं आलो कॉलेज वापस डबल. चलून घ्यायचं राहिले अभि वर कसली रांग लागल्या. ना कामाचं फिरत आहे यांच्या सोबत. काही काम धंदा तर नाही माझा. आम तर भरायचं ना अभि रांग किती लागले. ए रांग लागले काय. तर आता तिथं आम्ही बाहेर झरक्स काढायला आलो. म्हणलं नंतर लय गर्दी मॅडम जातील घरी. सिग्नेचर लागते ना फॉर्म वर त्याच्यामुळं. तर आता झरक्स काढायला आलो आम्ही नेमकंच. जरच कोणून झाले आता याच्या सिग्नेचर घ्यायचे मॅडमची. मॅडमचे सिग्नेचर घेऊन आम्ही डायरेक्ट आलो बँकेत चलन भरण्यासाठी. तर आता इथं चलन भरून झाले. दिवस बसले त्यानंतर दोघं दोघं
असं चलन माझ सोडून फक्त बर का मी चलन पहिल्यांदाच भर. किती फिरावं लागले आज. तरी तिथं फॉर्म भरून झाला. तुम्ही पैसे तर पाहिलेच किती पैसे पैसे झाले तिथं. तरी आता नंतर मग मी वडापाव आला खायला आलो. दोन तीन वडापाव आहे आता फ्रीमध्ये. एवढं कष्ट केले तुम्ही फिरायचे म्हणल्यास एवढं सांगितले केलं. तर कॉलेज म्हणून मी डायरेक्ट घरी आलो आता वडापाव खाऊन. आणि डायरेक्ट आता आल्याच नंतर काही भूक लागलेली नव्हती. दोन क्वेश्चन राहिले होते लिहायचे नोट्सचे असाइनमेंटचे, तर तेच फिर बसलो आली आल्या. कशी वाटते या कुर्ती सांग बाबा. या कुर्ती अशी काढल्या माकडे तिकडे कशी तरी. ही गोल गोल आहे हाताची गोल गोल. तर आखीरकार तीन प्रश्न लिहून झालेच. कस दिसतोय संपले असाइनमेंट दोन विषयाचे. ए वय 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 आता लवकरच परीक्षा भेट. तर आता असाइनमेंट लिहिल्याच्या नंतर थोडासा आराम केला आणि आता मी माझी जॉरक्स आणायला जातो उद्या. माझा फॉर्म भरा म्हणतो उद्या नसेल जास्ती गर्दी नाही. आज लई गर्दी होती. तर मी आणतोच ते जॉरक्स काढून तर शिकतोय. मग आपण भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता ह्याच्यानंतर डायरेक्ट जेवायला जायचं आहे. तेवढं काही लांबवर जायचं आपण. मला एक पस्तो रचलंही झालं बघितलं. उद्या माझा फॉर्म भरतो माझा. पण आज लई लई काही झालं ते तुम्हाला उद्या सांगतो मी. फीस वगैरे दोनचं बघितलं पैसे किती काढले होते. तर हे आजचा ब्लॉग इतकं असतो. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.